हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा। मी सौ मेधावीरा कोमुर्लेकर, भांडुपूर्व उपासना केंद्र। प्रथमतः मी संस्था व उपासना केंद्र यांनी गुणसंकीर्तन अनुभव कथन करण्यास संधी दिली, त्याबद्दल मी मोठी आई व बापू यांची अंबज्ञ आहे व मी गुणसंकीर्तनास सुरुवात करीत आहे। माझे पती श्री मोहन कोमुर्लेकर यांचे अचानक वजन कमी झाल्याचे मला लक्षात आले, परत तसे मी त्यांना सांगितलेही, परंतु त्यांनी जेवण कमी केल्यामुळे त्यांचे वजन कमी झाले असेल असे मला वाटले, पण त्यांनीही ते तसेच मला सांगितले। नंतर 2 दिवसानंतर मी एकदा बसलेली असताना संध्याकाळच्या वेळेला ऑफिसमधून ते आले, जेव्हा ते घरी आले त्यावेळेला ते चिंबवले भिजले होते, तसेच त्यांना श्वास लागत होता। आणि त्याचे कारण मी त्यांना विचारले की लिफ्ट बंद असल्यामुळे तुम्ही जिने चढून आलात का व त्यामुळे तुम्हाला खूप घामाघूम तुम्ही झाला आहात आणि तुम्हाला दम लागत आहे का। तर थोडा वेळ बसल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मी रेल्वेचे जिने चढताना 2 ते 3 वेळा मध्ये मला थांबावं लागतं आणि मगच मी ते जिने चढू शकतो। त्यामुळे मी त्यांना असं सुचवलं की आपण ब्लड टेस्ट करून बघूया आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊया। दुसऱ्या दिवशी जे रुटीन चेकअप मी त्यांचं दरवर्षी एकदा वर्षातून एकदा तरी करते ते केलं, तर सोमवारी ते केलं गेलं आणि ते ऑफिसला जाऊन आले। संध्याकाळी त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये त्यांचं हिमोग्लोबिन 7.5 ग्रॅम असल्याचं जाणवलं। ते नॉर्मल त्यांचं हिमोग्लोबिन 15 ते 16 असं असायचं, पण हे अचानकपणे अर्ध्याने कमी झालेलं आढळलं। तसंच जे यकृताचे टेस्ट ब्लड टेस्ट केले गेले त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कावळीचं प्रमाण आढळलं गेलं। त्यांचं ब्लड शुगर नॉर्मल होतं, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आम्ही MD फिजिशियन माझे भांडुपलाच असतात आणि रुटीनली मी त्यांचाच ॲडवाईस घेते, तिथे आम्ही जाऊन त्यांना दाखवलं। त्यांना दम लागत असल्यामुळे आणि अचानक हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनसाठी किमान 2 दिवस ॲडमिट करण्यास मला सांगितलं। मी त्याला होकार दिला व त्यांना ॲडमिट केलं गेलं। इंजेक्शन, सलाईन व व्हिटॅमिन्सच्या गोळ्या चालू केल्या गेल्या। नंतर 2 दिवसांनी पुन्हा डॉक्टर बोलले, आता औषधं चालू केल्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं आहे की नाही ते बघूया, कारण ते ॲडमिट असल्यामुळे आरामच करत होते, त्याच्यामुळे त्यांचं दम लागायचं प्रमाण कमी झालं होतं। तर गुरुवारी त्यांचं हिमोग्लोबिन केलं गेलं तर ते 6.3 आलं। मग डॉक्टरांनी असं सुचवलं की हे एवढं कमी झालं आहे, म्हणजे आपण औषधं गोळ्या चालू केल्या असतानाही हिमोग्लोबिन वाढायच्याऐवजी ते कमी झालं आहे, त्याच्यामुळे त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं गेलं पाहिजे। ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं म्हणजे मी घाबरलेच, माझी ही तयारीच नव्हती। गुरुवार असल्यामुळे लहानपणापासून आम्ही दर गुरुवारी नैवेद्य अर्पण करून आरती करतो आणि नंतरच मग घरात सर्वजण जेवण करतात, अन्नग्रहण करतात। तसंच ही प्रथा माझ्या लहानपणापासून चालू होती व ती मी लग्नानंतर सुद्धा कंटिन्यू केली। गुरुवार असल्यामुळे आणि उपासनेला मला बँड्राला जाताना आल्यामुळे मी घरी येऊन नैवेद्य तयार केलं, बापूंना अर्पण केलं, आरती केलं, रडत रडतच त्यांना साकडं घातलं की ही तर माझी म्हणजे माझ्याकडे काहीच उरणार नाही आता, अशी माझी कंडिशन झालेली आहे, तर ह्याच्यातून तुम्ही मार्ग काढा आणि मी सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे। एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा, म्हणजे कळकळीने मी बापूंना कंटिन्युअसली माझ्या डोळ्यातून पाणीच, म्हणजे काय कसा होत होतं ते त्याची जाणच मला नव्हती, फक्त मी एकच सांगत होती की आज मला निर्णय घ्यायचा आहे, मला त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचं नाही आहे तर मी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार। आणि त्याच्या आधी माझी मैत्रीण, मी रजेवरती असल्यामुळे माझी मैत्रीण
जी केईएम हॉस्पिटलमध्ये आहे तिला मी ही पूर्वकल्पना दिलेली व त्या मिस्टरांचे सगळेच्या सगळे रिपोर्ट मी तिला पाठवलेले. हिमॅटॉलॉजी जे रक्ताचं निदान करतं हे स्पेशल डिपार्टमेंट केईएम हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिने तेथे जाऊन चौकशी केली व तेथील मॅडमला ही पूर्वकल्पना दिली आणि सांगितलं जर प्रॉब्लेम झाला तर ह्या पेशंटला आम्ही केईएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार आहोत. मॅडमने त्यांच्या ज्युनियर्स डॉक्टरना तसं सांगितलं व एका बेडची प्रोव्हिजनसुद्धा करून ठेवली. संध्याकाळी मी माझ्या ताईला माझा निर्णय सांगितला की मला आता केईएम हॉस्पिटलला मिस्टरांना शिफ्ट करायचं आहे. तसेच माझी ताई ऑफिसमधून आल्यानंतर लगेच ती व तिचे मिस्टर भांडुपला आले आणि आम्ही कॅब करून केईएम हॉस्पिटल गाठलं. केईएमला गेल्यानंतर एक बेड वेकंटच होता. डॉक्टरांनी पुन्हा ज्युनियर डॉक्टरांनी पुन्हा मॅडमला त्यांचा फोन केला आणि विचारलं ह्या पेशंटला ॲडमिट करून घ्यायचं आहे का. मॅडम हो बोलल्या. केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रात्री त्यांना एक इंजेक्शन दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी मॅडम आल्यानंतर काही टेस्ट केल्या गेल्या. हिमोग्लोबिनचं प्रमाण तेवढंच होतं. इंजेक्शन दोन्ही वेळेला चालू होते. 4 दिवसानंतर त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण 8 वरती गेलं, तेही ब्लड ट्रान्सफ्युजन न करता. तसेच अजूनही ब्लडमधले काही प्रमाण जे टेस्टसाठी जसे की इंट्रेन्सिक फॅक्टर एक असतं आणि पराइटल सेल्स जे ब्लडमधलं असतं त्याची टेस्ट करायला मॅडमने सांगितलं. प्लस आयर्न, विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड हे जे रक्तातले घटक असतात त्यांचीही टेस्ट करण्यासाठी मॅडमने ब्लड पाठवलं. त्याच्यामध्ये पराइटल सेल अँटीबॉडीज हा रिपोर्ट त्यांचा पॉझिटिव्ह आला होता. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हे अँटीबॉडीज म्हणजे ऑटो इम्युन डिझीज जो प्रकार असतो स्वतःचेच अँटीबॉडीज विरुद्ध काम करतात सेल्सच्या. त्याच्यामुळे जर मी इथे काहीही विचार न करता जर ब्लड ट्रान्सफ्युजन केलं गेलं असतं त्यांना तर ते किती घातक झालं असतं ह्याची मला कल्पनाही करवत नाही. ब्लड ट्रान्सफ्युजन न करता जे काही मेडिसिन चालू होतं ते कंटिन्युअसली 1 आठवडा दिलं गेलं. मी गुरुवारी मिस्टरना ॲडमिट केलं केईएम हॉस्पिटलला आणि नेक्स्ट 1 आठवड्यामध्ये नेक्स्ट गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यांचं हिमोग्लोबिन डिस्चार्जच्या वेळेला 11 ग्रॅम पर्सेंट होते. तर मॅडम हिमॅटॉलॉजी मॅडमने मला सांगितले की त्यांना अजून इंजेक्शन सलाईनमधून द्यावं लागेल, ते तुम्ही घरी करा. ते त्यांना 3 आठवडे देण्यात आलं. त्याच्यानंतर कमी कमी प्रमाण करून त्यांना आयदर तुम्ही एक गोळी जी कंटिन्युअस तुम्हाला वर्षभर घ्यावी लागेल म्हणजे 365 days कंटिन्युअसली न चुकता ती गोळी घ्यावी लागेल, किंवा इंजेक्शन विटॅमिन B कॉम्प्लेक्स जे विटकोफॉल आहे ते प्रत्येक महिन्यातून एकदा घ्यावे लागेल असं मला सांगितलं. त्याच्यामुळे आता माझे मिस्टरांचं हिमोग्लोबिन सध्या 13 ते 14 ग्रॅम पर्सेंट ह्या रेंजमध्ये असतं व ते प्रत्येक महिन्याला एकदा इंजेक्शन विटकोफॉल हे इंजेक्शन्स IM घेतात आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत आता खणखणीत आहे. आहार तसंच बाकीच्या गोष्टींचं मी पूर्णपणे नियंत्रण करत आहे आणि माझं कंटिन्युअस ऑब्झर्वेशन त्यांच्या कुठल्याही म्हणजे त्यांना काय होतं काय नव्हतं हे कंटिन्युअस माझं ऑब्झर्वेशन त्यांच्यावरती असतं. त्याच्यामुळे मी म्हणजे मी ज्या गुरुवारी त्यांना केईएम हॉस्पिटलमधून घेऊन गेले त्याच त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये सेम गुरुवारीच मी त्यांना परत घरी घेऊन आले आणि ते केवळ बापूंच्या कृपेमुळे झालेलं आहे याची पूर्णपणे मला जाण आहे. त्याच्यामुळे मी संपूर्णपणे त्यांची अंबज्ञ आहे. आणि दुसरी गोष्ट हा एक माझ्या मिस्टरांच्या बद्दलचा अनुभव. गेले 3 दिवस कंटिन्युअसली माझा डावा पाय खूप दुखतो आहे, प्लस मला तिथे नमनेस सुद्धा जाणवतं आहे. इवन मी क्रॉस माझी पर्स घेते, त्या पर्स स्मॉल पर्स आहे ती, पण त्याचं सुद्धा मला वजन इथे पेलवत नव्हतं. म्हणजे त्याचा जरी स्पर्श झाला तरी ती माझी दुखी वाढत होती. हे 3 दिवस हा मी अनुभव संकीर्तन करण्यापूर्वी मला जे पेन होतं ते आज सकाळपासून पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. ही पण त्याचीच एक कृपा म्हणावी लागेल. मी पूर्णपणे त्याच्यामुळे अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ
नाथ संविद जय जगदंब जय दुर्गे।